केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र स्पर्धेत विटा नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2018 या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विटा पालिकेचे शहर परिसरात स्वच्छता महाअभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानास विटेकरांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. यामुळे विटा शहरात सर्वांना बरोबर घेत स्वच्छता महाअभियान यशस्वी करून स्वच्छ सर्वेक्षण 2018 या स्पर्धेची तयारी पूर्णत्वाकडे वाटचाल करणारी आहे. यामुळे विटा शहरात सर्वांना बरोबर घेत स्वच्छता महाअभियान यशस्वी करून स्वच्छ सर्वेक्षण 2018 या स्पर्धेची तयारी पूर्णत्वाकडे वाटचाल करणारी आहे. अनेक दिवसापासून पालिकेची वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृतीचे काम चालू आहे, मात्र या खेपेची तयारी अत्यंत वाखाणण्यासारखी आहे. या महाअभियानातील विटेकरांच्या भारदस्त सहभागामुळे विट्याचे सजवल्यासारखे रूप सध्या पाहावयास मिळत आहे. यामुळे स्वच्छ सर्वेक्षणासाठी विटा नगरी सजू लागली आहे. सर्वत्र एकच लगबग पाहावयास मिळत आहे. या अभियानामध्ये विविध संस्था, दवाखाने, शासकीय, निमशासकीय कार्यालये यासह हजारो नागरिकांचा स्वच्छ महाअभियानात सहभाग होत आहे. विटेकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विटा पालिका अनेक बाबतीत आघाडीवर आहे. तर स्वच्छतेच्या या मोहिमेत समाजातील सर्व घटकांना सामावून घेतले जात आहे. तसेच स्वच्छतेबाबत जनजागृतीचे विशेष काम सुरू असून या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावण्याचे जोरदार प्रयत्न पालिका करत आहे. स्वच्छता अभियान नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व नगरसेवक यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी व नागरिकांनी या स्वच्छता महाअभियानात योगदान दिले आहे. स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे व आम्ही सर्व मंडळाची मुलं कार्यकर्ते सगळे मिळून स्वच्छता मोहीम सगळ्या गल्लीतून राबवत आहे आणि विटा स्वच्छ व सुंदर व्हावे व राज्यात आपला विटा नगरपालिकेचा नंबर यावा ही आमची भूमिका आहे. सुरेश सरगर, सेव्हन स्टार न्यूज, विटा.